नमस्कार, ही जी बातमी आहे ती महाराष्ट्र टाइम्सला आलेली आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने रोमिओ जुलिट या कायद्याबाबत केंद्र सरकारला त्यांचं मत मागवलेलं आहे। रोमिओ जुलिट हा कायदा काय असतो बघा, किशोरवलीन वयीन जी मुलं असतात त्यांच्या लैंगिक संबंधांना परवानगी देणारा हा कायदा असतो। या अंतर्गत काय असतं, जर मुलगा प्रौढ असेल आणि अल्पवयीन मुलीशी जर त्यांनी लैंगिक संबंध ठेवले तरच तो बलात्कार लागू होतो। मात्र जर मुलीपेक्षा मुलाचे वय जर 4 वर्षांनी जास्त नसल्यास त्याला अटकेपासून संरक्षण भेटतं। आता ही जी याचिका आहे ती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे बी पारडीवाला, न्यायमंत्री मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ज्येष्ठ वकील हर्ष विभूर यांच्यासमोर आली, वकील यांच्यासमोर आली होती। हर्ष विभूर सिंगल यांनी जनहित याचिका दाखल केली होती। 18 वर्षाखालील लाखो मुली आणि 18 वर्षापेक्षा जास्त मुली परस्पर लैंगिक संबंध ठेवतात, पण अशा प्रकरणामध्ये काय होतं, ज्यावेळेस त्यांचं काहीतरी हे होतं त्यावेळेस मुलाला अटक करण्यात येते आणि संबंधित मुलगी अशा प्रकरणात एक गर्भवती राहिल्याने पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। तर ही सगळी केस जी येते ही पोक्सो कायद्याअंतर्गत येते। पोक्सो कायदा काय आहे, 2012 पासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवणारे कोणतेही व्यक्ती अत्याचारासाठी दोषी ठरवले जाते। त्याच्यामध्ये कलम 375 भारतीय दंडसंहिता, 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींशी तिचं जर संमती असेल मुलीशी आणि जर संबंध ठेवला तरी तो बलात्काराचा गुन्हा घडतो। तर जे वकील आहेत ज्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे, हर्ष विपुल सिंगल, तर त्यांनी खंडपीठासमोर एक युक्तिवाद मांडला आहे। त्यामध्ये 18 वर्ष वयाच्या अनेक मुलांना 16 ते 18 वयोगटातील मुलींशी सहमतीने लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल अटक केली जाते, पण एक आरोग्य मंत्रालय आहे त्याच्या एका सर्व्हेनुसार 25 ते 49 वयोगटातील 10% महिलांचा 15 वर्ष वयाच्या आधी व 39% लोकांनी 18व्या वर्षापूर्वी पहिला लैंगिक संबंध आलेला असतो। त्यामुळे हा परदेशातील कायदा आहे। तर बघूया आता तो येतो आहे का काय, रोमिओ जुलिट कायदा असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे काय होईल, जे मुलं अडकली जातात विनाकारण त्यांना सुटका भेटेल, पण विनाकारण अत्याचार देखील होऊ शकतात। थँक्यू।